मीरा भाईंदर शहरात मोठा राजकीय भूकंप झालाय. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीरा भाईंदर भाजप जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती केली. मात्र व्यास यांच्या नियुक्तीवर अनेकांनी नाराजी दर्शवत त्याला विरोध केला. चंद्रकांत पाटील यांनी रवी व्यास यांच्या नियुक्तीचे पत्र सोशल मीडियावर टाकल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं. काल मीरा भाईंदरचे महापौर उपमहापौर यांच्यासह भाजपचे 61 पैकी 40 नगरसेवक तसंच भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यास यांच्या नियुक्तीला जोरदार विरोध केलाय. पक्षाने 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू असा इशाराच त्यांनी भाजप नेतृत्वास दिलाय. व्यास हे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आलेत. त्यामुळे व्यास यांच्या नियुक्तीने मेहता समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं चित्र होतं. त्यामुळे त्यांनी व्यास यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान मेहता यांची अर्धनग्न अवस्थेतील अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला असं जाहीर केलं असलं तरी सत्ताधारी भाजपमध्ये व पक्ष कामकाजात त्यांचा सहभाग आहे. तसेच पक्ष संघटना सुद्धा हातात ठेवण्यासाठी मेहता समर्थक व मेहता विरोधक यांच्यात रस्सीखेच आहे. त्यामुळे आता जर मीरा भाईंदर भाजपच्या हातात ठेवायचं असेल तर पक्ष कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.